मंडळी आपल्या कुटुंबाला गमावल्याची जाणीव मनसुन्न करणारी असते आणि अशीच कहाणी आहे सूर्याची. सूर्या हा चित्रपट ज्यात ऍक्शन आहे, रोमांस आणि हटके कहाणी असलेला हा चित्रपट आहे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. सूर्या या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे. दिग्दर्शित सूर्या हा चित्रपट एक ऍक्शनपट आहे आणि या चित्रपटातून अभिनेता प्रसादने आपले वडील मंगेश यांना श्रद्धांजली वाहत त्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. मंगेश ठाणगे यांनी लिहिलेली ही कथा आहे. विजय कदम यांची पटकथा असेल किंवा संवाद लेखन देखील त्यांनी केलंय, तर मंगेश केदार आणि हेमंत एदलावादकर यांनी देखील संवाद लेखन केलंय. चित्रपटाची कथा मात्र साधी, सरळ, सोपी आहे. खलनायक आणि त्याचा बदला घेणारा हिरो तो म्हणजे सूर्या. सूर्याची ही कहाणी आहे. सूर्या हा सैन्यातील अधिकारी आहे. आई, वडील, बहीण असं त्यांचं सुखी आनंदी कुटुंब आहे जे चाळीत राहतं. वडील पोलीस हवालदार आहेत. मात्र याच चाळीवर एका राजकीय नेत्याची आणि मोठ्या गुंडांची नजर आहे. सूर्याच्या आयुष्यात काजल देखील आहे, ती त्याची हसी आहे. मात्र या सगळ्यात सूर्याच्या आयुष्यात एक मोठी घटना घडते ज्याच्यातून त्याच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळतो. या सगळ्यात सूर्याचं आयुष्य कसं बदलतं आणि त्याला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय हे या चित्रपटात पाहायला मिळतंय. हसनैन हैदराबादवाला यांनी या चित्रपटातून सादरीकरणात वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केलाय. मात्र विविध सीन्सच्या प्रवासातील सलगता जी आहे ती हरवलेली जाणवते. अभिनेता प्रसाद मंगेश या चित्रपटातून सूर्या ही भूमिका साकारत असून त्याचं हे अभिनयातील पदार्पण आहे. पहिलाच चित्रपट असल्याने त्याचा चांगला प्रयत्न दिसतोय. मात्र अभिनय क्षमतेच्या अभावी भूमिका खुलवण्यात तो कमी पडलाय. असं असलं तरी ॲक्शनसाठीची त्याची मेहनत पडद्यावर दिसते. अभिनेत्री रुचिता जाधव या चित्रपटातून काजलच्या भूमिकेतून लक्ष वेधून घेते, तर दुसरीकडे अभिनेते हेमंत बिर्जे हे खलनायकाच्या भूमिकेत योग्य वाटतात. हॅरी जोश, अखिलेश मिश्रा, उदय टिकेकर या कलाकारांनी साकारलेल्या नकारात्मक खलनायकी भूमिका विशेष लक्ष वेधतात. तर अरुण नलावडे, पंकज विष्णू, प्रदीप पटवर्धन, आर्या पाटील, संदेश भोसले यांच्या भूमिकाही लक्षवेधी आहेत. या चित्रपटातील ॲक्शन लक्ष वेधून घेणारी आहे. अब्बास अली मोगल आणि मोझेस फर्नांडिस यांनी ॲक्शन डिरेक्शन केलेलं आहे. तर देव चौहान यांचं संगीतही छान झालंय. सुखविंदर सिंग, आदर्श शिंदे, नेहा राजपाल, कविता राम यांनी गायलेली गाणी विशेष लक्ष वेधतात. या चित्रपटातील पार्श्वसंगीत चित्रपटाच्या कथेला साजेसं आहे. मधु एस राव यांच्या छायांकनात वेगळेपण जाणवतंय. तर दुसरीकडे संकलनात मात्र बऱ्याच गोष्टी करण्यासाठी वाव होता. चित्रपटाच्या सीन सलगता आहे ती कावण्यात संकात त्रुटी जाणवत आहे. या चित्रपटातील मुख्य नायकाच्या अभिनयाची तयारी जी आहे ती कुठेतरी कमी असल्याचं दिसतंय. असं असलं तरी सूर्या हा एक ॲक्शनपट आहे जो हटके कहाणीसह विविध ट्विस्ट समोर आणतो. लेट्स अप मराठी या चित्रपटाला देत आहेत 2.5 स्टार्स.